नमस्कार, मी शनाई शेख. दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पार्थ पवार यांचा सख्खा भाऊ जय पवार सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणार. वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट अभियान नागरिकांनी केले सुरू. निवडणूक विभागानं प्रतिबंधात्मक कारवाईला केली सुरुवात. आणि 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडून अटक. आता बातम्या सविस्तराने. मावळमधील राजकारण सध्या जोरदार चर्चेत आहे, कारण अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार रिंगणात उतरलेत आणि प्रचारासाठी पार्थ पवार नको त्या शक्कल लढवत आहेत. त्याचबरोबर आता पार्थ पवार यांचा सख्खा लहान भाऊ जय पवार हा लवकरच सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणार आहे. रिक्षा, लोकल आणि आता रस्त्यावर उतरून पळत सुटलेले हे पार्थ पवार. खरं तर सभेसाठी उशीर झाल्याने पार्थ पवार गाडीतून उतरून पायी पळत गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कुठल्याच सभेला वेळेवर न पोहोचणारे पार्थ पवार अशी त्यांची सध्याची ओळख झाली आहे. पार्थ पवारांचं आत्ताचं असं असेल तर खासदार झाल्यानंतर कसं राहील हे तर तेच सांगू शकतात. त्यामुळे येणाऱ्या प्रचारात तरी पार्थ पवार सर्व ठिकाणी वेळेवर पोहोचतील का असा सवाल कार्यकर्ते देखील करतायत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनभर न्यूज, पिंपरी चिंचवड. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावला तर एक सक्षम सरकार या देशात येईल. त्यासाठी जबाबदार नागरिकांनी एकत्र येत वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट अभियान सुरू केलंय. लोकप्रतिनिधींनी आपल्या समस्या सोडवाव्यात, आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं वाटत असेल तर आपण प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं आहे. तेव्हा जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. मनाशी पक्के करा की यंदा मतदानाचा हक्क बजावणारच. उमेदवार निवडताना त्याचं शिक्षण, त्यांची सामाजिक जाणीव, निष्ठा, प्रामाणिकपणा हे सगळं तपासून बघा आणि तुमचं मत अमूल्य आहे ते तुम्ही त्यांना द्या. ते देताना नीट विचार करूनच द्या. चांगला आणि सुयोग्य उमेदवार निवडा, त्यातून देशाचं भवितव्य उज्ज्वल असेल असं मत यावेळी यशवंत घारपुरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. पुणे जिल्ह्यातील मतदान तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागानं प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे जे उल्लंघन करतील अशा तक्रारी करण्यासाठी प्रथम सुरू केलेल्या सीव्हिजिल ॲपच्या माध्यमातून 298 तक्रारी आल्यात. यापैकी 33 तक्रारी वगळण्यात आल्या तर 4 तक्रारी प्रलंबित असून 261 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महामेट्रोसह 2 गुन्हे दाखल झालेत तर सार्वजनिक ठिकाणचे 39,027 आणि खाजगी ठिकाणचे 7,000 बॅनर काढलेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. मेन इश्यू जे आहे की आपल्याला जो आचारसंहिताच्या कालावधीमध्ये सी विजिल ॲपचा वापर करणे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे तक्रारी येत आहे. जवळपास 350 तक्रारी आलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाई पण प्रशासनाने केलेली आहे. नाही, सी विजिलवर आता खूप असा गंभीर स्वरूपाचे तक्रार आले असं नाही आहे, पण नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नक्कीच येईल असं वाटते आम्हाला. एक्सपेंडिचर मॉनिटरिंगसाठी सर्व ठिकाणी आमचे FST SST व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम कामावर आहेत. एकदा नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झाल्या की उमेदवार निहाय एक्सपेंडिचर मॉनिटरिंग करत असतो. ते खऱ्या अर्थाने आता त्याची प्रक्रिया जास्त आपल्याला दिसेल आणि सर्व ठिकाणी FST SST खूप जोरात कामावर आता सुरू झालेलं आहे त्यांचं. हा सगळे मेन इशूज आहे. निवडणूकमध्ये जे काही विषय आहे सर्व विषयाच्या बाबतीत प्रशासन अतिशय सज्ज आहे. लोकांचा व्होटर टर्नआउट वाढवण्यासाठीसुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात मोहीम घेत आहोत. पुणे, बारामती तसेच बाकी अजून 2 आमचे जे मतदारसंघमध्ये त्या ठिकाणसुद्धा मोठ्या प्रमाणात व्होटरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते पेंडिंग फॉर्म्स पण आज नाही आहे. पुणे आणि बारामतीमध्ये पेंडिंग फॉर्म्स नाही असायला पाहिजे, पण आज आमच्याकडे 10,000 एडिशन होणार आहे आणि सर्व काही डेटा एंट्री पूर्ण करण्यात आली आहे. व्होटर्सचा पहिला जो PDF कॉपी आहे ते पण करण्यात आलेला आहे आणि हे नवीन एडिशन जेव्हा होईल ते नॉमिनेशनचा शेवटचा दिवस जो आहे त्याच्या पुढच्या दिवशी आपण नवीन पुन्हा एक फ्रेश यादी आम्ही तयार करून लोकांना देणार आहोत. खूप चांगला आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या सहकार्याने आणि ते आपलं प्रसार माध्यम तसेच सर्व घटकांच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे निवडणुकीचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत, अजून पुढे होतील असा आम्हाला विश्वास आहे. वडाची वाडी पुणे येथील 2 वर्षीय मुलाचं अपहरण करून 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा पुणे शहराकडील सर्व युनिट आणि खंडणी पथकाच्या मदतीने सदर मुलाची त्याच दिवशी सुखरूप सुटका करण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी अपहरणकर्ता पळून गेला होता. सदर आरोपीला समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 3 कडील अधिकारी आणि कर्मचारी तपास करत होते. समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 यांना मिळालेल्या माहितीनुसार मांजरी परिसरातून अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडाची वाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये सोमनाथ धनवडे यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्या प्रकरणामध्ये घटनेच्या दुसऱ्या दिवशी आपण
अपहरण झालेल्या मुलाची सुटका क्राईम ब्रँचचे सर्व युनिट्स पोलीस स्टेशन कोंडवाचे अधिकारी कर्मचारी आणि वडाचीवाडी या गावातील नागरिक यांच्या सहकार्याने पहाटेच्या वेळी या मुलाची सुटका करण्यात आली होती. पण त्यावेळी अपहरणकर्ता जो आहे हा पळून गेला होता. त्या अपहरणकर्त्याचा शोध घेण्यामध्ये आता आपल्याला यश प्राप्त झालं असून आपण या आरोपीला अटक केलेली आहे. हा आरोपी विकास राम भवन चव्हाण हा उत्तर प्रदेशामधला असून खड्डा बुजुर्ग गाव तालुका पडरौना जिल्हा कुशीनगर इथला आहे. आणि या आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये पण पडरौना पोलीस स्टेशनला विनयभंगाचा एक गुन्हा या आधी दाखल आहे. हा आरोपी गेल्या 5 वर्षापासून पुण्यामध्ये येतो जातो आहे आणि आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये असं लक्षात आलं आहे की दिनांक 19 फेब्रुवारी रोजीसुद्धा त्यांनी एका मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचप्रमाणे 1 मार्च 2019 रोजीसुद्धा एका मुलाचा अपहरणाचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील कारगिलकडे सर्वजण एक युद्धभूमी पाहतात, पण या युद्धभूमीत अनेक नैसर्गिक गोष्टी दडल्या असून त्या पाहण्यासाठी, तिथलं पर्यटन वाढवण्यासाठी सरहद या संस्थेच्या वतीने 3रा कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. कारगिलला युद्धभूमी म्हणून ओळखलं जातं. सहसा तिथे गेल्यावर पर्यटक हा वॉर मेमोरियल पाहत असतो, पण कारगिलला निसर्गाची देण लाभली आहे. अशा निसर्गाचा अनुभव घेण्याकरता, तिथल्या अशांततेच्या पलीकडे जाऊन कारगिलला एक वेगळी दिशा देण्याकरता या मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. 3 ते 60 किलोमीटर प्रकारात ही मॅरेथॉन येत्या 25 ऑगस्टला होतीये, अशी माहिती संजय शाह यांनी दिली आहे. तर तेथील अशरफ अली यांनी जास्तीत जास्त संख्येने या मॅरेथॉनसाठी येण्याचं आवाहन केलंय. कारगिल बहुत ही खूबसूरत है. यहाँ पे जैसे गर्मियाँ बढ़ रही हैं तो इस टाइम पे बहुत मौसम है. इस टाइम पे वहाँ पे 3.5 फुट बर्फ़ है कुछ जगहों पर. हमारे नॉर्दर्न इंडिया का सबसे हाईएस्ट पीक है वहाँ पर. सुरू वैली है वहाँ पे, ब्लैक रिवर है वहाँ पे. हमारे महाभारत के युग की का बहुत सारी वहाँ पे जो है अवशेष है वहाँ पर. आपका बालताल में अमरनाथ यात्रा जो होती है वो भी कारगिल से भी होती है. तो इस तरह की बहुत सारी चीज़ें हैं वहाँ पे देखने लायक. हमारे वहाँ पे अलेक्जेंडर द ग्रेट के आर्मी के वंशज हैं वहाँ पर. बहुत ऐसी बहुत सारी चीज़ें हैं. जांस्कर है, फुक्तल मोनेस्ट्री है, 2500 साल पुरानी बुद्धिस्ट की वहाँ पे आपको अवशेष मिलेंगे. हमारे देश की बहुत सारी वहाँ पे आर्कियोलॉजिकल इम्पोर्टेंस की बहुत सारी जगह हैं वहाँ पर. तो बहुत सारी देखने लायक चीज़ें हैं. और आप आइए, मेरी रिक्वेस्ट है महाराष्ट्र के सभी लोगों के साथ, आप दुनिया घूमते हैं कारगिल भी आके घूमिए. ज्याच्या विरोधात लढलो त्याचा प्रचार करण्याची वेळ आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्यावर आली आहे. अशा वेळी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणं माझ्या किती जीवावर येत असेल, अशा शब्दात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षाने एकत्र येऊन संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शेकापच्या चित्रलेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सत्यजित तांबेंनी हे वक्तव्य केलंय. इट इज अ फाईट फॉर फ्रीडम, इट इज अ फाईट फॉर कीपिंग द बेसिक सोल ऑफ इंडिया इन प्लेस, कीपिंग द बेसिक सोल ऑफ डेमोक्रेसी इन प्लेस असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी अनेक इलेक्शन पाहिली, तुम्ही माझ्याहून जास्त इलेक्शन पाहिली, की सत्ता आल्या गेल्या पण सर्वसामान्य माणसाला मागच्या 5 वर्षात जे झालं, विचारवंतांच्या हत्या असो किंवा ज्या पद्धतीने बेसिक आपल्या भारताचा गाभाच कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न झाला, मला वाटतं ही परिस्थिती आधी कधीच आली नव्हती. आणि ती या मागच्या 5 वर्षात याच देशाने पाहिली आणि कुठेतरी प्रवीण दादा असं मला वाटतं की आपलं जे लोकतंत्र आहे त्याच्यावरतीच अटॅक झाला. आणि म्हणून मला वाटतं 2019 ची निवडणूक ही लोकशाहीसाठी, डेमोक्रेसी टिकवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, की सत्यजित दादा म्हटलेलं सत्य आहे
की उद्या कदाचित अशी अनाउन्समेंट येईल, म्हणजे प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा म्हणतात की मी देश को संबोधित करणे जातो मला धडकीच भरते. अरे बापरे, मी क्या संबोधित करेल, म्हणजे कोणाचा विचार ते घेणारच नाही, पण काहीतरी भरतच करतील. भारताची व्यापकताच ते समजून घेणार नाही आणि उद्या सांगतील की संविधान कॉन्स्टिट्यूशन के जगह मैं मनुस्मृती रख रहा हूं. ही परिस्थिती आज खऱ्या अर्थाने भारतात आली आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने एक्सप्रेसवेवर बहुउद्देशीय कमानी उभारण्याचं काम सुरू असून याचा वापर डिजिटल संदेश यंत्रणेसाठी केला जाणार आहे. गुरुवारी या कामासाठी मुंबईकडे जाणारा मार्ग 2 तासांसाठी बंद केला जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तास बंद राहणार आहे. मुंबईकडे जाणारा मार्ग 2 तास बंद करण्यात येणार असून या कालावधीत किलोमीटर क्रमांक 10 जवळ दिशादर्शक फलक आणि ओव्हरहेड गंट्री बसवण्याचं काम रस्ते विकास महामंडळाच्या वतीने केलं जाणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून अवजड वाहने खोपोली फुडमॉलजवळ थांबवून येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. जांभळ्या टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे झोपा. मतदार दुपारी झोपेत असतात, बेल वाजू नये, मत मिळणार नाही. पुणे तिथं काय उणं, आपला मान इथेच सोडायचा आणि प्रवेश करायचा. इथे फक्त आमचाच मान असतो, आमच्या इथे ठोक भावात अपमान करून मिळेल अशा टिपिकल पुणेरी पाट्या आणि तिरकस बाणांची मैफिल फर्ग्युसन रस्त्यावर नुकतीच अवतरली आहे. निमित्त होतं पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेडच्या 66 सदाशिव या पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीबद्दल. पुणेकरांना लार्ज कॅनव्हासवर व्यक्त होण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलंय. यावेळी दिग्दर्शक हेमंत गुजराती कलाकार यांनी आपली मतही व्यक्त केली आहेत. इथे कॅनव्हासवरती आपले विचार किंवा पुण्याबद्दलच्या आपल्या वाटणाऱ्या गोष्टी, कारण प्रत्येक पुणेकराला आणि मी सुद्धा एक पुणेकर आहे त्याच्यामुळे खूप अभिमान असतो पुणेकर असण्याचा, त्यामुळे त्या सगळ्या तुमच्या डोक्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पुण्याबद्दलच्या कॅनव्हासवरती याव्यात यासाठी खरं तर हा उपक्रम आहे. रंगपंचमीचं खरं तर आयोजन आहे आज. रंगपंचमी आहे, पुण्याचा इतिहास, पुण्याची परंपरा ही रंगपंचमी साजरी करण्याची आहे. आणि पुणे टॉकीजनं पुणेकरांसाठी वेगळ्या पद्धतीचे रंग उधळूया असं ठरवलं. आणि खरंचच पाणी न वापरता, खरंचच कोरडे रंगसुद्धा न वापरता तुमच्या मनातले रंग त्या कॅनव्हासवर उतरवण्याचा हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्हाला या ठिकाणी करण्याचा मोह झाला. स्मार्ट सिटी पुणे म्हणून सगळीकडे आता प्रचलित झाली आहे आणि स्मार्ट सिटी या उपक्रमाला सुद्धा आमचा भरपूर सहकार्य होतं, सपोर्ट होता. आणि आमच्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की हे सगळं स्मार्ट पुणे आम्ही या सिनेमामधनं दाखवणार आहोत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वत्र अर्ज भरण्याचं काम सुरू आहे. निवडणूक ही देशाची भविष्यातील दिशा ठरवण्याचं काम करत असते. अशा या लोकशाहीच्या देशात नागरिकांनी चांगलं सरकार निवडून देण्याकरता मतदान केलं पाहिजे असं मत पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी सादर केलंय. पुण्यात सावंत इन्स्टिट्यूट आणि आंबेगाव निवडणूक विभागाच्या वतीने फर्ग्युसन रोडवर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांनी मतदान करण्याकरता उपस्थित राहू असं आवाहन करत नृत्यही सादर करण्यात आलंय आणि नागरिकांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली आहे. आज या ठिकाणी तरुण वर्गाचा भव्य असा पथनाट्य, विविध गाणी आणि लोकशाही महोत्सव ज्याला आपण खरं म्हणूया, तो महोत्सवाचं सादरीकरण फर्ग्युसन कॉलेज रोडवर मोठ्या प्रमाणात करत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वृंद यांनी उत्तम सहकार्य दिलेलं आहे. अशा प्रकारचा पब्लिक प्रोग्राम मोठ्या प्रमाणात या महाविद्यालयाने आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत की नो वोटर्स लेफ्ट बिहाइंड आणि ॲक्सेसेबल इलेक्शन या धर्तीवर प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर येण्यासाठी प्रवृत्त करावं, त्यांच्यामध्ये उत्साह वाढवावा म्हणून अशा प्रकारचे विविध प्रोग्राम, रॅली, पथनाट्य, चर्चासत्र, लोकशाही महोत्सव, विविध स्पर्धांचं आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अनेक महाविद्यालय, शाळा यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. दुसऱ्याची जागा दाखवून खोट्या कागदपत्रांद्वारे त्या जागेचा केवळ पैशासाठी जमीन व्यवहार तसेच 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु गुन्हा दाखल होऊन 1.5 महिना उलटूनही पोलिसांकडनं अद्याप मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. लवकरात लवकर कारवाई करून त्या आरोपीस अटक करण्यात यावी अशी मागणी श्यामसुंदर कलंत्री यांनी केली आहे. दत्तू नाहवले यांनी त्यांच्या मालकीची हांडेवाडी येथील 6 गुंठे जागा दाखवली आहे. ही जागा नोटराईज करून 48 लाख रुपयाला विकत घेण्याबाबत लेखी व्यवहार केलाय. दत्तू नाहवले यांना विसार म्हणून रुपये 20 लाख सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मार्केट ॲड पुणे या बँकेतून RTGSद्वारे नाहवले यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडकी या खात्यावर पाठवले आहेत. परंतु घरगुती कारण सांगून त्यांनी तो धनादेश मला बँकेत भरू दिला नाही. या प्रकरणी मी त्यांना वकिलामार्फत रितसर नोटीससुद्धा पाठवली होती. त्या नोटीसीचे उत्तर आणि माझे 20 लाख रुपये अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत, त्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्यामसुंदर कलंत्री यांनी केली आहे. 20 लाख रुपयाचा RTGS
करायला लावलं. त्या इस्माचं नाव आहे दत्तू किशन नावले. मी 20 लाखाचं RTGS केल्यानंतर आम्ही ते नोटराईज डॉक्युमेंट करून घेतलं. आणखी 28 लाख रुपये त्यांना देणे होते. दिवाळी झाल्यानंतर 28 लाख रुपये मी त्यांना म्हणलं की मी देतो, तर जागा मला ताब्यात द्या आणि खरेदी खत करून द्या. तर ते म्हणले अहो नाही, ते चुकलं, तुम्हाला दाखवताना जागा दाखवली, ती जागा नाही आहे, आमच्याकडे फक्त 7-12च आहे. मला आता काय करायचं, माझे तर पैसे तुम्ही घेऊन बसलाय, तर म्हणजे मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो. असं करून त्यांनी मला 20 लाखाचा चेक दिला आणि चेक परत आला. आणि गंमत म्हणजे 20 लाखाचा चेक दिल्यानंतर म्हणजे तुम्हाला, तुम्ही चांगले माणसं आहात म्हणून तुम्हाला 10 लाख रुपये जास्त देतो, तुम्ही आम्हाला आमच्या अडचणीच्या वेळेस मदत केली. 10 लाखाचाही चेक परत आला. मी 138 खाली ॲडव्होकेट प्रवीण चितलांगे यांच्याकडनं नोटीस दिली, त्या नोटीसलाही उत्तर आलं नाही. मग पोलीस कंप्लेंट केली. पोलिसांना 7व्या महिन्यात मी पोलिसांकडे अर्ज केला 21/7/18. त्यांच्या मागा लागून 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 त्यांनी शेवटी 13/2/19 FIR नोंद केली. म्हणजे ह्याच्यातही 6 महिने घालवले. त्यात मी राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे, माझी ओळख असल्यामुळे मी झोन 5 स्वतः गेलो, SCP साहेबांकडे गेलो, बाबा पुन्हा का नोंदवत नाही. मग त्यांनी तिथून फोन केल्यावर 2 दिवसात पुन्हा नोंदवला गेला. 13/2/19 गुन्हा नोंदणी होऊनही आजपर्यंत सदर ग्रस्ताला कुठलीही कारवाई झालेली नाही, अटक झालेली नाही किंवा कुठली त्याच्याकडं चौकशी झाली का माहीत नाही, परंतु अजून कुठलीही कारवाई झाली नाही, अटक झालेली नाही. तसेच गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती सुद्धा श्यामसुंदर कलंत्री यांनी दिली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघाकरता अरविंद शिंदे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी घोषित केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. पक्षातून अभय छाजड, मोहन जोशी, अरविंद शिंदे हे इच्छुक होते, पण पक्षातून निवडून येणारा उमेदवार कोण यावरून चांगलीच खलबते प्रदेश आणि केंद्रीय पातळीवर सुरू होती. मध्यंतरी शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचा आग्रह राहुल गांधी यांच्याकडे धरला होता, पण शहर पातळीवरील नेते पदाधिकारी हा पक्षातील जर उमेदवार असेल तर काम करू, त्यामुळे उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. अखेर चर्चेअंती हा तिढा सुटला असून काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शिंदे यांना शहरातील विविध प्रश्नांची जाण असून त्यांनी सलग 3 वेळा नगरसेवकपद भूषवलं असून पक्षातील काही जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्यात. शहरातील मूलभूत प्रश्नांवर ही निवडणूक लढणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. बघा, काँग्रेस पक्ष खूप मोठा पक्ष आहे आणि ह्या पक्षासाठी एवढे इच्छुक असणं हे जे लक्षणं चांगले आहेत की पुणे शहरामध्ये एवढे इच्छुक आहेत, म्हणून ह्या इच्छुकांपैकी पक्षश्रेष्ठींना आता त्यातलं सक्षम आणि आणखीन चांगलं कोण, सगळेच चांगले तुल्यबळाचे आहेत, त्यातल्या त्यात त्याला एकाला निवडायचं म्हणून वेळ लागतो आहे. पण निश्चितच जो कोणी उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करतील. तर जॉब ओरिएंटेड जे विषय असतील त्यांना केंद्रातनं राज्यातनं आपल्या शहराला कसं आणायचं, आणि त्याहीपेक्षा ज्या ह्या शहरातला हक्क होता IIMचा तो चोरून नागपूरला नेला, असा जो पाहिजे, असा चौकीदार नाही पाहिजे जो आपले सगळे चोरून नेईल, तर आम्हाला असा पाहिजे जो IIM असेल किंवा केंद्रातले आणि राज्यातले योजना ज्या असतील ते पुणे शहरात राहिले पाहिजे. दुसरा प्रामुख्याने विषय आमच्या महिलांचा विषय आहे, महिलांच्या सुरक्षेचा विषय आणि महिलांच्या महागाईचा विषय, मग तो गॅसचा विषय असेल, पेट्रोल डिझेलचा विषय असेल, नंतर अनेक विषय जे केंद्रची निगडीत आहेत, मग तुम्ही असे विषय ज्या वेळेला तुम्ही आवाज उचलाल आणि पुणे शहराला न्याय द्याल, कारण पुणे शहर खूप गतीने वाढतं आहे, मेट्रोपॉलिटन सिटी होते, त्या मेट्रोपॉलिटन सिटीला मॅच करायचं असेल तर केंद्र आणि राज्यातलं जेवढी तुम्हाला अनुदान असेल, तरतूद असेल, योजना असेल ते आणण्यासाठी सक्षम तुम्हाला त्याला प्रतिनिधित्व पाहिजे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पार्थ पवार यांचा सख्खा भाऊ जय पवार सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणार. वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट अभियान नागरिकांनी केले सुरू. निवडणूक विभागानं प्रतिबंधात्मक कारवाईला केली सुरुवात. आणि 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडून अटक. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.